नवी मुंबई महिला कांग्रेस ने आज हिजाब के समर्थन में आंदोलन किया और इसे मुस्लिम लड़कियों की धार्मिक आजादी पर हमला बताते हुए कर्नाटक सरकार के फैसले का विरोध किया। नवी मुंबई कांग्रेस की महिला जिला अध्यक्ष पूनम पाटिल ने कहा कि हिजाब का विरोध मुस्लिम छात्राओं की धार्मिक आजादी के विरुद्ध है, ऐसा करके कर्नाटक की बीजेपी सरकार धार्मिक विद्वेष फैलाना चाहती है। देखिए रिपोर्ट। कोणत्याही महाविद्यालयामध्ये असं कंपल्सरी नाही आहे की युनिफॉर्म हा घातलाच पाहिजे। शीख समुदायातली मुलं आहेत, ते पगडी घालतात, त्याला आपण विरोध करू शकणार आहोत का? हम हिजाब पहनेंगे, हिजाब हम कभी नहीं छोडेंगे। यूपीमध्ये अजूनही लांब पदर घेतात, तर ते काही चुकीचं आहे का? मग त्यांना सांगणार का तुम्ही तुमच्या डोक्यावरचे पदर काढा म्हणून? कर्नाटक सरकार ने कॉलेज में हिजाब पहनकर आने पर पाबंदी लगा दी है। हालांकि इस पाबंदी के बाद कांग्रेस ने आंदोलन शुरू कर दिया है। आज नवी मुंबई कांग्रेस की महिला जिला अध्यक्ष पूनम पाटिल ने कार्यकर्ताओं के साथ बेलापुर में आंदोलन किया और कर्नाटक की बीजेपी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। मोर्चे में कई मुस्लिम महिलाएं, छात्राएं और कांग्रेस की महिला कार्यकर्ता शामिल थीं। इस विवाद पर महिला कांग्रेस की जिलाध्यक्षा पूनम पाटिल ने कहा कि कर्नाटक सरकार ने जिस तरह मुस्लिम छात्राओं के हिजाब पहनकर कॉलेज आने पर रोक लगा दी है, इससे उनके धार्मिक आज़ादी पर आघात पहुंचा है। महिला कार्यकर्ताओं ने कहा कि इस फैसले से धार्मिक तनाव पैदा हो रहा है जो खतरनाक है। हिजाबच्या बंधनाच्या नावाखाली धर्माधर्माचा जो तेढ निर्माण करणाऱ्या कर्नाटकाच्या भाजप सरकारचा आज आम्ही इथे निषेध करीत आहोत आणि त्याचाच नवी मुंबई महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। आणि याच्यामध्ये आपण सर्वजणांनी बघितलं असेल की मुस्लिम समाजातील महिला देखील सामील झालेल्या आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितलेली आहे का त्यांचा जो मजहब आहे त्याच्यामुळेच ते त्यांचा जो हिजाब परिधान करत असतात आणि त्याचा दुसऱ्या धर्माला काही नुकसान होत नाही, म्हणून त्यांना कर्नाटकाच्या भाजप सरकारनं एवढंच म्हणायचं आहे की त्याही त्या मुस्लिम जरी असल्या तरी या त्या भारतीय आहेत आणि त्यांना सन्मानाची वागणूक ही दिलीच पाहिजे। आपल्या भारताचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलेलं आहे की कोणत्याही महाविद्यालयामध्ये असं कंपल्सरी नाही आहे की युनिफॉर्म हा घातलाच पाहिजे। शासन कर्नाटकाचं जे राज्य सरकार आहे ते असमर्थ झालेलं आहे। इथे आम्ही हिजाबच्या बाजूने किंवा विरोधात हा मुद्दा नाही आहे, इथे आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत। शीख समुदायातली मुलं आहेत, ते पगडी घालतात, त्याला आपण विरोध करू शकणार आहोत, म्हणून महिला काँग्रेसकडनं आम्ही याचा तीव्र निषेध करत आहोत। काँग्रेस हा सर्व धर्म समभाव असा देश आहे, विविध जाती धर्माचे लोक या देशामध्ये आहेत, तर आपण एका पर्टिक्युलर समाजाला टार्गेट करतोय आणि त्याचा उद्देश आहे फक्त मोदी सरकारचा की ह्या देशामध्ये भांडण लावून जाती धर्मावरती राजकारण करून इलेक्शन जिंकण्याचा त्यांचा हा उद्देश एकदा सक्सेस झालाय आता होणार नाही। आज मी पण हिंदू आहे, मला पण हिंदू असल्याचा अभिमान आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या धर्माचा सन्मान नाही करणार। जर मी त्यांचा सन्मान करेन तर ते माझ्या धर्माचा सन्मान करतील। आणि शिक्षणामध्ये जाती धर्म कुठून आला? फिलहाल काँग्रेस कार्यकर्ताओं ने हिजाब मामले को प्रियंका गांधी के मिशन लड़की हूँ लड़ सकती हूँ से जोड़कर विरोध प्रदर्शन तेज कर दिया है। कांग्रेस से समर्थन मिलने पर आंदोलन में शामिल मुस्लिम छात्राओं ने क्या कुछ कहा, आइए वो भी सुनाते हैं। India is a democratic country and we have freedom of choice and religion, and I don't think so that should be a problem because like everybody has their own choices and that choice that shouldn't be a problem between coming between their education. Hijab hamara haq hai, hijab ke liye kisi ka bolne ka koi adhikar nahi, hame hamari maa hamare papa agar wo nahi bol sakte to kisi ka haq nahi banta ki hame kya pehenna chahiye kya nahi pehenna chahiye aur kaise rehna chahiye kaise nahi rehna chahiye, koi gunah nahi hai hijab pehna, hamare islam se इस्लाम में पहले से चलते आया और आज भी चलते आ रहा, हम हमेशा हम हिजाब पहनेंगे, हिजाब हम कभी नहीं छोड़ेंगे। पहले छोटे कपड़े पहनेंगे तो उसमें प्रॉब्लम, बोलते हैं कि छोटे कपड़े पहनते हैं इसके लिए सब होता है, पूरे पहनना चाहते हैं तो भी उनको प्रॉब्लम होता है कि ये सब पहन के मत आओ, तो फिर हम क्या करना चाहिए हमको? सरकार मतलब अपने उसके लिए जनता को परेशान कर रही है बुरके के लिए कि बुरका मत पहनिए, तो हिजाब तो हमारा
पहले से हक आहे और हमारे इस्लाम पहले से हिजाब पहन। आज तुम्ही जर राजकारण बघाल तर बीजेपी सरकार फक्त धर्माच्या पलीकडे कुठे आहे हो उद्योगधंद्याचा कुठे आहे विकास कुठे म्हणजे या कुठल्याच गोष्टी आज राजकारणात अजिबातच दिसत नाहीयेत। फक्त धर्म फक्त राम मंदिर फक्त हिंदू मुस्लिम ही जी एक तेढ निर्माण करतायत मला हेच कळत नाही की पूर्णपणे झाकलेल्या मुली बघायला लाज वाटते का मुलांना। मुळात भारताची जी संकल्पना आहे मूळ जे आहे भारताचं की सर्व धर्म समभाव तोच कुठेतरी नष्ट होताना दिसतोय। युपीमध्ये अजूनही लांब पदर घेतात तर ते काही चुकीचं आहे का मग त्यांना सांगणार का तुम्ही तुमच्या डोक्यावरचे पदर काढा म्हणून हे होत नाही आणि हे चुकीचं आहे। ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।